नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो पाठ अभ्यासणार आहोत त्या पाठाचं नाव आहे कर्ते सुधारक कर्वे। या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे। त्यांच्या अप्रकाशित असलेल्या चित्तस्पर्शी या पुस्तकातून हा पाठ घेतलेला आहे। या पाठाचा आशय असा आहे की महर्षी कर्वे यांचे समाजसेवक म्हणून काम फार मोठं आहे। त्यांनी आपली सर्व कार्यशक्ती स्त्री शिक्षणावर केंद्रित केली आणि महिला विद्यापीठ ही कल्पना मूर्त रूपात त्यांनी साकार केली। समाजासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना 1958 साली भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं भारत सरकारनं सन्मानित केलं। त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि त्यांच्या कार्याचा परिचय या पाठामध्ये करून दिलेला आहे। थोडं लेखकांविषयी, डॉक्टर गिरीश गोपाळ देशपांडे हे प्रसिद्ध लेखक आहेत, कवी आहेत। इप्सिलॉन ए सके हे स्वातंत्र्याचे मृत्यूपत्र हे त्यांचे कविता संग्रह। राजा शहाजी ही कादंबरी, शिवछत्रपती ही पटकथात्मक कादंबरी, अरण्यकांड, प्रचारक, पंचमस्तंभ, जन्मभूमी, पाताळ यंत्र या कादंबऱ्या आणि शून्य पूर्ण हा एकांकिका संग्रह असं चौफेर त्यांचं लेखन आहे। आपण आता पाठाकडे वळूया, सर्वांचं लक्ष आहे ना। रेडिओ रात्रीच्या बातम्यात आले होते की भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे वयाच्या 105 वर्षी निधन झाले। माझ्या आजोबांचे डोळे टिचले, कळत्या वयात जाणवू लागले की नातेवाईक नसलेले ग्रस्त 105 वर्षी जाऊन सुद्धा त्यांच्यासाठी डोळे भरून येत असतील तर त्यांचं कार्य किती मोठं असलं पाहिजे। स्वातंत्र्य समराच्या ऐन धुमाळीच्या काळामध्ये म्हणजे 18 एप्रिल 1858 रोजी महर्षी कर्वे यांचा जन्म झाला। नंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्रीय स्वातंत्र्यही त्यांच्या डोळ्यादेखत कमावलं गेलं। पण स्वातंत्र्य केवळ राष्ट्रीय मिळून भागत नाही, स्वातंत्र्य संपूर्ण हवं असतं हे त्यांना आधीपासून जाणवलं होतं। या देशातील स्त्री गुलाम आहे, राष्ट्रीय स्वातंत्र्य कमावल्यावर सुद्धा ती गुलामच राहील हे त्यांना दिसलं होतं। तिला स्वतंत्र व्हायचे असेल तर तिला भान व्हायला हवं की आपण गुलाम आहोत आणि हे भान शिक्षणाशिवाय येऊ शकत नाही। मात्र खुद्द भारतीय स्त्रीवर संस्कारच असे होते की ती आपल्या गुलामीला दागिना मानत असे। आपल्या समाजात स्त्रीचे स्थान देवीचं आहे असे भासवले जात असेलही, पण तिला शूद्रातिशूद्र समजून तिचा प्रचंड असा छळ केला जाई। सबब तिने शिक्षित व्हायलाच पाहिजे हे कर्व्यांना ठामपणे वाटत होते। तथापि हे कार्य अतोनात कठीण आहे हेही त्यांना दिसत होते। स्त्रीने स्वातंत्र्य कमवावे असे वाटणे म्हणजे खडकावर डोकं अपटण्यासारखे होते। शांत सुशिकपणे सहिष्णु वृत्तीने राहिलो तर हे असिधाराव्रत परिपूर्ण होऊ शकेल अशी त्यांनी खुणगाट बांधली होती। असिधाराव्रत म्हणजे अतिशय अवघड असं व्रत। सावकाश तरी हमकास हे कार्य करणे गरजेचे होते। नुसते आडीअडचणी येतील असे नव्हते, संपूर्ण समाजाविरुद्ध विद्रोह करावा लागणार होता। असे केले तर समाज आपल्याला घेऊन टाकायला येईल हे कळत होतं। पंडिता रमाबाई यांचे जीवनचरित्र आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवनकार्य यातून महर्षी कर्वे यांना हुरूप मिळाला। ईश्वरचंद्रांनी पोथ्यांचा पिट्ट्या पडून विधवाह होऊ शकतो हे दाखवून दिलं होतं। स्वतः विधवेशी विवाह करून कर्व्यांनी त्याचा वस्तुपाठ घालून दिला। सुरुवात त्यांनी स्वतःपासून केली म्हणून त्यांना बोलण्याची कोणाची सोय उरली नाही। प्राध्यापक धोंडो किशोर कर्वे हे कॉलेजात गणित शिकवत विद्वत्तेचा ते महामेरू होते आणि त्यामुळे त्यांच्याशी वाद घालायला कोणी धजले नाही। केवळ सत्पुरुषांचा छळ करावा एवढेच ऐतिहासिक कार्य तेव्हाच्या आज्ञा समाजाने केले। या समाजाबद्दल महर्षी अण्णासाहेब कर्वे अर्थातच क्षमाशील होते। त्यांना छळवादी समाज वृत्तीचा आधीपासूनच अंदाज होता। समाजाने केलेल्या धक्काबुक्कीमध्ये अण्णासाहेबांचे कपडे फाटत, रोज त्यांना आपला शर्ट नाहीतर कोट जिथे फाटला तिथे शिवून घ्यावा लागत असे। फाटके कपडे ते कधी वापरत नसत। गावातील सुशिक्षित समजल्या गेलेल्या लोकांनी ससे होलपट चालवली होती, तरी कर्वांनी ना त्यांना शिव्याशाप दिले ना आपल्या कार्यातून कर्वे विचलित झाले। जसे संत ज्ञानेश्वरांनाही छळ झाला होता, पण त्यांच्या साहित्यात ते कुठेही उमटले नाही, तसे कर्व्यांचे आचरण ज्ञानेश्वरांच्या कवितेसारखे राहिले।
महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची मुहूर्त मेढरवली. कालांतरानं बालिकाश्रमाचे हिंगणा येथे स्थलांतर करून हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असं त्यांनी तिचे नामांतर केले. पैपैचा निधी आणि मुरुड निधी त्यांनी जमवला. मुरुड निधी म्हणजे त्यांच्या मुरुड गावातून जमा केलेला निधी. त्यांच्यावर चाल करून येणाऱ्या समाजालाही या गोष्टीची पूर्ण कल्पना होती की यातील पैपैचा हिशोब कर्व्यांजवळ असणार आहे. कर्व्यांनी जमा केलेल्या निधीची उधळपट्टी तर केवळ असंभव. कर्वे स्वतः मोटार वापरत नसत. मैलोन गणती लांब असलेल्या आश्रमात ते पायी जात. समाजाचे पैसे वापरणे दूरच, स्वतःचे पैसे सुद्धा ते समाजासाठी वापरतात हे मात्र समाजाला माहीत होते. जेवढे खर्च घरात आवश्यक होते तेवढे आणि आपल्या कमाईतून ते करत असत. उर्वरित सर्व पैसा ते समाज कार्यात वापरत. ते स्वतःच्याच विश्वामध्ये वावरतात अशी कुरबूर घरच्यांच्या मनामध्ये घर करून राहिली होती. वस्तुतः समाज सुस्वरूप करण्यासाठी महर्षी कर्वे यांची जिद्द होती, पण त्या जिद्दीने कुटुंबाला कुठेही कुरूप केले नाही. नेमकेपणा हा गणिताचा गुणधर्म त्यांना तेथे उपयोगी पडला. ते बोलत नसत, विचार करत. विचार पक्का झाला की आचरणात आणत त्यांच्या कार्यातूनच लोकांना अंदाज येईल की त्यांच्या चित्तात काय चालले आहे. हे डावपेच नव्हते, उलट पक्षी बोलके सुधारक असण्यापेक्षा ते करते सुधारक असणे हे श्रेयस्कर असते. महर्षी कर्वे यांमध्ये स्थित प्रज्ञांची लक्षणं होती. जो स्वतःच्या सुखदुःखात अविचल राहतो मात्र दुसऱ्यांच्या सुखदुःखामध्ये किंवा दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःखी होतो, दुसऱ्यांच्या सुखामध्ये सुखी होतो, तो खरा स्थित प्रज्ञ. महर्षी कर्वे यांचे लक्ष केवळ समाज सुधारणेमध्ये होते. त्यांना कुणावर ऋण ठेवायचे नव्हते, तसेच त्यांना कोणाच्या ऋणातही राहायचे नव्हते. कर्व्यांना कुठे जेवावे लागले तर ते पैसे काढून ताटा शेजारी ठेवून उठत. आपल्यावर पैसे कोणाला खर्च करू देत नसत. इतरांना सहसा न साधणारे कार्य करायचे होते ते महर्षी कर्वे यांनाच. भारताचे अर्धांग जे स्त्रिया, त्याच अनपढ राहिल्या तर देश अर्धांग वयू झालेल्या व्यक्तीसारखा होईल. एका बाजूला या देशाला आपण भारत माता म्हणतो, सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी मानतो आणि दुसरीकडे स्त्री निरीक्षर अज्ञानी ठेवतो. हा चीड आणणारा विरोधाभास त्यांना घालवायचा होता. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जपानच्या धर्तीवर इसवी सन 1916 साली भारतातले पहिले महिला विद्यापीठ 5 स्त्रियांना दाखल करून स्थापन केले. आगबोटीने प्रवास करण्याच्या त्यांच्या त्या जुन्या जमान्यामध्ये महर्षी कर्व्यांनी जगप्रवास करून स्त्री शिक्षणाचं महात्म्य सर्वत्र बिंबवलं. जगभर स्त्री शिक्षणाबद्दल सभा केल्या. स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे, ती शिकली पाहिजे, उच्च विद्या विभूषित होऊन पुरुषांशी स्पर्धा करू शकली पाहिजे हे त्यांचं स्वप्न होतं. त्यात त्यांना 2 कार्य करायची होती. एका टोकावर स्त्री साक्षर करणे हे जटिल कार्य आणि दुसऱ्या टोकावर तिला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे हे अटीतटीचे कार्य. पुरुष प्रधान संस्कृती स्त्रियांवरील पारतंत्र्यांचे जोखड उकडून टाकावे हे महाकठीण काम होते. गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वीबाहेर पडणाऱ्या रॉकेट सारखी क्षमता येथे आवश्यक होती. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या शेरावली या गावी जन्मलेला हा मुलगा स्वतःच महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणला गेला नाही. आपल्या जगत्या आयुष्यात हाल अपेष्टांची तमा न बाळगता एखादा मनुष्य केवढे अलौकिक कार्य करू शकतो याची मिसाल आहे डॉक्टर धोंडो केशव कर्वे. लोकमानसाने त्यांना अभिमानाने महर्षी मानले. राजमानसाने 1958 साली भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्काराने डोक्यावर घेतलाय. एकदा विद्यापीठातल्या कर्व्यांच्या पुतळ्यामागे एक मुलगी रडत बसली होती. केवढ्याने रागवलं मी तिला. मी तिला म्हटलंय, कर्व्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच कसे वाटत नाही, तू मुळीच रडू नये यासाठी कर्व्यांनी हे विद्यापीठ निर्माण केले ना. स्त्री शिक्षण होतच आहे. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या कर्तेपणाने SNDT महिला विद्यापीठ निर्माण झाले. महिला शिकतात, पण जोवर पुरुष खऱ्या अर्थाने शिक्षित होत नाही तोवर स्त्रियांवरचे अत्याचार थांबतील असे वाटत नाही. परंपरागत संस्कारामुळे कित्येक पुरुषांच्याही ध्यानीच येत नाही की आपण आपल्या आईशी, बहिणीशी, बायकोशी
कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो. स्त्री ही दुय्यम नागरिक किंवा वस्तू नाही. तिलाही तिची स्वप्ने, भावभावना, आकांक्षा, विचार असतात. तिचे हे अस्तित्व मानायला शिकवणे म्हणजे पुरुष शिक्षण. पुरुष शिक्षित झाला की त्याला स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ समजेल, अर्थ उमजेल. पुरुषांचेही शिक्षण झाले की भारतरत्न धोंडो केशव म्हणजेच माफ करा पुरुषांचेही शिक्षण झाले की भारतरत्न महर्षी धोंडो केशव उपाख्य अण्णासाहेब कर्वे या कर्त्या सुधारकाने सुरू केलेले महान कार्य पूर्णत्वास जाईल. मग डोळे टिसणार नाहीत, तिथे हसू फुलेल. धन्यवाद.